वाशिम बायपासवर झालेल्या चाकू हल्ल्यातील जखमीचा एका खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अतिवर्दळीच्या वाशिम बायपासवरील मुख्य चौकात शनिवारी रात्री एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाला होता. अफरोज खान मनवर वय 32 असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणावर एका अज्ञात तरुणाने शनिवारी रात्री चाकूने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या अफरोज यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने जुने शहर पोलिसांनी तातडीने अकोला सरोपचार रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली आणि त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार दरम्यान 14 जुलै रोजी सकाळी 8 ते 9 दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जुने शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे अकोला शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी लवकरच या आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.